रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केलाय. म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, मंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय. खासदार सुनील तटकरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे घोसाळकर यांच्या शिवसेना प्रवेशानं राष्ट्रवादीला हादरा बसलाय. सुनील तटकरे यांच्या वर्चस्वालाही धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवसेना पक्ष प्रवेशानंतर प्रमोद घोसाळकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात. आदरणीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब यांच्या निरोपाने म्हाडा सभापती आमचे मोठे बंधू आदरणीय विनोदजी घोसाळकर यांच्या माध्यमातून मातोश्रीवर बोलवणं झालं आणि जे समज गैरसमज होते ते संपूर्णपणे दूर झालेले आहेत. आणि उद्धव साहेबांनी मान्य केलं की तुमच्यावर झाला होता अन्याय, ते मला उशिरा कळालं, ती माहिती मिळाली असती तर हा प्रकार घडला नसता. रायगड जिल्ह्यामध्ये तुमची मला फार नितांत गरज आहे आणि त्यामुळे कुटुंबामध्ये सुद्धा तुम्ही दोन भाऊ वेगळे नसावेत, एकत्र असावेत आणि त्याचा फायदा आम्हाला पक्षाला होईल. आणि म्हणून रायगड जिल्ह्याची पूर्णपणे शिवसेना संघटना वाढवण्यासाठी तुमची मला गरज आहे आणि मी साहेबांच्या आग्रस्तव आदरणीय विनोदजी घोसाळकर यांच्या माध्यमातून आज शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याची तटकरे साहेबांना काय माहिती आहे का, दिली आहे का? दुर्दैवाने तटकरे साहेबांना मी कळवू शकलो नाही. पक्षप्रवेश करायचा मनामध्ये तसं ठरलं नसताना साहेबांचा आग्रह झाला आणि त्यामुळे मी तटकरे साहेबांना मी सांगू शकलो नाही. त्याची कल्पना असती तटकरे साहेबांकडे जाऊन राजीनामा देणार होतो आणि मग प्रवेश करणार होतो, पण दुर्दैवाने करता नाही आले.